हा छोटा मला याला खूप टाइम आहे, 30 दिवस टाइम आहे, पण तो आता विकावर आले ना. वो 400 ग्राम का औषध लगा है, खत्म हो रहा है. आकाश मदनराव कुरक, राहणार लसनापूर, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. मी एक शेतकरी आणि शेतीसोबत जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय करतो. आणि आजच्या कंडिशनमध्ये कोरोना अफवेमुळे जो नुकसान आमच्या शेती उद्योजकाला भेटला आहे ते सांगू शकतो मी तुम्हाला. कारण की आजची तारीख अशी आहे की या भावात 8 दिवसापहिले 80 रुपये पर के जीनं हे कोंबडी जात होती आमची कुक्कुटपालन व्यवसायामध्ये, 80 रुपये पर के जी. आजच्या तारखेमध्ये मार्केट हे 35 रुपये पर के जीवर आलेलं आहे. उदाहरण करता की माझा 10,000 लॉट 20 टन माल निघेल, 20 टनामागे मला 16 लाख रुपये याच्यातून वसूल झाले असते पूर्ण. आज मला 7 लाख रुपयाला माल विकला जात आहे, 9 लाख रुपये मला याच्यात घाटा येत आहे. आजच्या तारखेमध्ये 9 लाख रुपया मला घाटा येत आहे. तरी देशाचे प्रधानमंत्री मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी काहीतरी एक ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे करून लोकांच्या मनातून कोरोनाबद्दल अफवेबद्दल हे काढून टाकावे. कोरोना आणि चिकनचा काहीही संबंध नाही आहे. कोरोना अफवेमुळे आज मार्केटमध्ये माझा माल चालला नाही आहे. माझ्याकडे 2200 ग्रॅमची साईज, 2300 ग्रॅमची साईज सध्या अवेलेबल आहे. मी माल विकायला चाललो आहे तर मला व्यापारी लोक म्हणतात 35 रुपये किलो, 34 रुपये किलोनं माल द्या म्हणतात, आणि ते पण गाडी लावायला तयार नाही आहे कारण की सेलिंग खूप डाऊन झालं आहे. उदाहरणार्थ एक जर घेतलं तर 100 किलो एका दुकानात जो माल कटत होता तो आज 30% वर राहिलेला आहे. 30 किलो माल विकत आहे, 70 किलोची घट आली आहे फक्त कोरोनाच्या अफवेमुळे सर्व झालेलं आहे.